भारिप बहुजन महासंघ प्रणित सामायिक विद्यार्थी आंदोलन अकोल्याच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 13 पॉइंट रोस्टर पद्धतीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी जिल्हा परिषद सर्किट हाऊस ते विद्यापीठ प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व सामायिक अकोला जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांनी केले. सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा अध्यक्ष, आज जे महाराष्ट्र शासनाने 200 पद्धतची रोस्टर होती, पद्धत रोस्टर लागू होतं, ते रद्द करून 13 पॉईंट पद्धत रोस्टर हे नव्याने लागू केलं आहे. त्याच्या विरोधात आज सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अकोला जिल्ह्याच्या वतीने पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भव्य दिव्य निदर्शने करण्यात आले. आमची एवढीच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने जे 13 पद्धत रोस्टर लागू केले ते जर रद्द केलं नाही तर महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यात सम्यक विद्यार्थी आंदोलन ताकदीने उतरून या 13 रोस्टर पद्धतीचा विरोध करणार आहे. याच्यापेक्षा भव्य दिव्य असं आंदोलन या काळात येणाऱ्या काळात आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत. 13 पॉइंट रोस्टर म्हणजे आरक्षण संपवण्याचा हा सरकारचा कट आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, अन्यथा शिक्षण मंत्र्यांना अकोल्यात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी सामायिकच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी सामायिकचे राज्य सचिव हितेश जामनिक, अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश कीर्तक, राज्य सदस्य राजकुमार दामोदर यांच्यासह भाग्यश्री इंगडे, विवेक जगताप, रितेश कीर्तक, प्रतुल विरघट, अनेक विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते. ही माहिती अकोला येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी निलेश किरतकर यांनी दिली.